बांठी या शाळेने आपल्यावर केलेल्या संस्काराचे ऋण हे कधीही फेडता येणार नाही, असे प्रतिपादन के आ बांठी या शाळेचे माजी विद्यार्थी आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यावेळी केले. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही पाखरे सर्वजण पुन्हा एकदा नवीन पनवेलमधील के आ बांठी या शाळेत माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यावेळी जमले होते. विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयाची स्थापना 1985 साली झाली. तेव्हापासून 2023 पर्यंतच्या म्हणजेच 38 वर्षातील शाळेचे माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते. बऱ्याच वर्षांनी जुने मित्र मैत्रिणी भेटल्याने गप्पांना थट्टांना मस्करीला उधाण आले. जुन्या बाई सर भेटले, त्यांच्याशी बोलायला, नमस्कार करायला आणि स्वतःची काढायला प्रत्येक गटाची गडबड या मेळाव्यावेळी बघायला मिळाली. या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. या मेळाव्याला माजी विद्यार्थी आमदार प्रशांत ठाकूर, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, संदीप पाटील, महेश पाटील, राजेंद्र पाटील, भरत पाटील, डॉक्टर कुमार शिंदे, माजी नगरसेविका सुशीला घरत, शाळेचे प्राचार्य श्री माळी सर, श्री कुंभार सर यांच्यासह आजी माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आज समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपण गेलेला आहात. राजकीय, सामाजिक किंवा प्रसिद्धीच्या झोतातल्या क्षेत्रात आल्याबद्दल मंचावरती सत्कार होतो, पण मंचावरती ज्यांचा सत्कार झाला नाही त्यांचंही योगदान शाळेसाठी आणि पनवेलसाठी खूप महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे, आणि त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचंच यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांना आपण जे जे करिअर निवडलं आहे त्या करिअरमध्ये उत्तुंग यश लाभो, आणि करिअरच्या या वाटा निवडत असताना आपल्या सगळ्यांना ज्यांनी साथ सोबत केली त्या सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना सातत्यानं होत राहो अशा शुभेच्छा मी यानिमित्तानं देतो. खरं तर अनेक जणांच्या पुढच्या पिढ्या या आता कॉलेजच्या सीमारेषा ओलांडून आता करिअरच्या क्षेत्रात गेलेल्या आहेत, त्यामुळे मी याही शुभेच्छा आपल्याला देईन की आपल्या पुढच्या पिढ्यांनाही उदंड यश लाभो, आणि त्या माध्यमातून आपल्याला ज्यांनी आपल्यावर संस्कार केले त्या बाठिया शाळेचं नाव या सगळ्यांच्या पुढे आदर्श म्हणून ठेवता यावं. सगळे गुरुजन आमचे जे आज व्यासपीठावर आहेत, समोर उपस्थित आहेत, या सगळ्यांचं ऋण हे आपल्याला कोणालाच कधीच न फेडता येण्याजोगं आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये वर्षातून एकदा गुरुपौर्णिमा साजरे होतं, पण काही पिढ्या आधी गुरुजन रस्त्यात कुठेही भेटले तर सगळी कामं हातातून टाकून त्या गुरुजनांची भेट घेणं आणि त्यांची भेट म्हणजे गुरुपौर्णिमा अशा पद्धतीचा एक काळ होता. तोच काळ पुन्हा आणि तोच काळ सतत कायम राहावा अशाच अपेक्षा मी यानिमित्तानं व्यक्त करेन.